ईश्वरा, काय आजकालच्या पोरी निर्ढावलेल्या आहेत. चार पैसे कमवायला स्वतःची अब्रू अशी वेशीवर टांगायला तयार होतात. आजकालच्या मुली असं सरसकट कशाला म्हणते साहेब? सगळ्याच मुली अनुष्का सारख्या नसतात ना. मला काय वाटतं सांगू, त्या अशा मुलींवर त्यांचे आई वडील संस्कारच करत नसते. सगळा दोष आई वडिलांच्या संस्कारांचा नसतो आई, हे असंच होत. काही मुलींमुळे सगळ्या मुलींवरच तो शिक्का बसतो आणि आई बाबांचा उद्धार होतो ते वेगळंच. पण एरवी सगळ्या मुलींनाच आपल्या अब्रूची इब्रतीची पर्वा असते आई, आणि जेव्हा ती लुटली जाते तेव्हा तनू बाळा खूप उशीर झालाय. थकली असेल ना, आज खूप दगदग झाली ना. जा जाऊन झोप जा. आई, हे सगळं किती विचित्र आहे ना ग. म्हणजे बघ ना, जिथे मी माझी अब्रू परत मिळावी, मला न्याय मिळावा यासाठी लढतीये, त्यासाठी मी माझा संसार पणाला लावलाय, आणि तिथे ती अनुष्का स्वतःच्या जबरूच भांडवल करते तेही पैशांसाठी. म्हणजे जे माझ्यासाठी सर्वस्व होत ते तिच्यासाठी फक्त पैसा मिळवण्याचं साधन आहे. त्यातही एका बाईचा संसार उद्ध्वस्त होणार आहे त्याच तिला काहीच कस वाटत नाही ग. तिला रात्रीची शांतपणे झोप कशी लागत असेल ग. हे मी समीरला म्हटलं, आज जर मला न्याय मिळाला नाही ना तर मी आयुष्यभर स्वतःच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार. आणि ही मुलगी जेव्हा आरशासमोर उभी राहत असेल तेव्हा स्वतःच्या नजरेला काय म्हणून नजर देत असेल ग ही. बघ धनु, दोघाचे असले विचार करू नकोस. लोक शांत ठे, आराम कर. नाही ग आई, एक स्त्री म्हणून जिचा गैरफायदा घेतला गेलाय अशी स्त्री म्हणून मी या सगळ्याकडे बघतीये ग. तिने आरोप केलाय ना तसा पिढीवर, तिला माहितीही नाहीये की गैरफायदा म्हणजे काय आहे ते. पिढी 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 आदू अग सावकाश पिढी. हे बघ मी फर्स्ट आले. अरे वा, व्हेरी गुड. हे कॉम्पिटिशन पण गुड मी तुला म्हणायला पाहिजे आणि थँक यू पण मला. पण आधू मी तुला एसे साठी काहीच मदत केली नाही, मम्मानी केली असेल ना. अरे बघ ना, तू मला ती टाइम मशीनची गोष्ट सांगतोस ना, त्यावरून मी एसे लिहिला आणि मग मला फर्स्ट प्राइज मिळालं. मला सगळ्यांनी विचारलं तू टाइम मशीन बघितलं आहेस का, तू बसली आहेस का त्यात. मग मी म्हटलं ते खरं थोडी असत. पण आदू आज खरंच जर एखादा टाइम मशीन असला असत ना फार बरं झालं असत. पण सगळेजण हा काळ सोडून 2-3 वर्ष पुढे निघून गेलो असतो. आदू बेटा एक विचारू तुला. काय? यू लव्ह पीडी ना?
Yes, I love you. आदू आयुष्यभर असंच प्रेम करत राहशील ना पिढीवर. मी आता जे तुला सांगणार आहे ना ते तुला नाही करणार कदाचित, पण माझं एक म्हणणं ऐकशील. तुझा पिढी वाईट माणूस नाहीये का? अगदी साधा माणूस. साध्या माणसाकडं जसा चुका होतात ना तशा पिढीकडून पण चाल. पण आता जी चूक झाली आहे ना त्याची फार मोठी शिक्षा मिळते ग पिढीला. आधू तू समजून घेशील ना ग पिढीला? आपण चुकल्यावर आपल्याला पनिशमेंट मिळतेच ना, आणि आपल्याला वाटते ती खूप मोठी आहे. कधी संपेल? पण बेल वाजल्यावर ती पनिशमेंट संपतेच, तुझी पण संपेल. तू रडू नको ना. आय लव्ह यू बेबी. कमी वेळात भर भरून प्रेम दिलेल्या तुमच्या लाडका स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.